नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जसं की आपण म्हणतो आहे, मागच्या आठवड्यापासून आपण परीक्षा देतो आहे. मागच्या आठवड्यामध्ये युनिट टेस्ट 2 झाली आणि 15 तारखेपासून, साधारणपणे 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2021 या दरम्यान आपले ओरल एक्झामिनेशन्स किंवा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स शेड्यूल केलेले आहेत. या संदर्भात आपणास काही सूचना द्यायच्या होत्या म्हणून खरं तर हा मी व्हिडिओ बनवतो आहे. आपणास माहितच आहे की 15 ते 20 या दरम्यान आपल्या ज्या प्रॅक्टिकल विषयाच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन किंवा ज्याला आपण ओरल एक्झामिनेशन्स म्हणतो त्या आपण शेड्यूल केलेल्या आहेत, त्या संदर्भातील या सूचना आहेत. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून आपल्या मनामध्ये ज्या काय ओरल एक्झामिनेशनच्या संदर्भातल्या काय प्रश्न असतील किंवा शंका असतील त्या सर्व शंकांचे आणि प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळणार आहेत. तर सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आपणास माहितीच आहे, आपल्यासाठी आपल्या TY BCOM या वर्गामध्ये आपल्या 3 विषयासाठी ओरल एक्झामिनेशन आपण घेतो. 3 विषयासाठी प्रॅक्टिकल्स असतात. जसं की पहिला जो विषय आहे तो ऑडिटिंग. ऑडिटिंग या विषयासाठी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन किंवा ओरल एक्झामिनेशन आपण घेतो, हा कंपल्सरी विषय आहे. त्यानंतर आपलं जे स्पेशलायझेशन आहे, आपल्या महाविद्यालयामध्ये आपण 4 वेगवेगळ्या विषयाचं स्पेशलायझेशन देतो. ते म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट असेल, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग असेल, बँकिंग अँड फायनान्स असेल आणि बिझनेस स्टॅटिस्टिक्स. याचे प्रत्येकी 2-2 पेपर तुम्हाला आहेत. तर स्पेशलायझेशनचे 2 पेपर आणि ऑडिटिंगचा 1 पेपर, असे 3 पेपरसाठी तुम्हाला ओरल एक्झामिनेशन किंवा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असणार आहे. तर त्या संदर्भात मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही एक नोटीस इश्यू केली होती आणि त्या नोटीसमध्ये सांगितलं होते की तुमच्या प्रॅक्टिकल शेड्यूलनुसार जे काही शेड्यूल आम्ही बनवलेलं आहे आणि त्या शेड्यूलनुसार तुमची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे. तर त्या संदर्भात एक शेड्यूलसुद्धा आम्ही डिस्प्ले केलं होतं, जे कॉमर्सचे विषय आहेत तेवढेसाठीच. आणि जे तुमचं बँकिंग, जो तुमचा बँकिंग अँड फायनान्स आहे आणि तुमचा बिझनेस स्टॅटिस्टिक्स हा विषय आहे, त्या विषयासाठी तुमचे बँकिंगचे शिक्षक आणि बिझनेस स्टॅटिस्टिकचे शिक्षक आपलं वैयक्तिक टाईम टेबल तुमच्या स्टॅटिस्टिकच्या आणि बँकिंगच्या ग्रुपवर त्यांनी टाकला असेल, कदाचित त्यांनी प्रॅक्टिकल्सवर दिलेले असतील. मला आठवतं आहे आमच्या शिक्षकांनी, विशेषतः कॉमर्सच्या शिक्षकांनी कॉस्टिंगच्या आणि बँकिंग मार्केटिंगच्या आणि ऑडिटिंगच्या तुम्हास प्रॅक्टिकल्स दिली होती आणि तुम्हाला ते प्रॅक्टिकल्स सबमिट करायला सांगितलेली होती. कदाचित तुम्ही ते प्रॅक्टिकल्स सबमिटसुद्धा केलेले असतील, यामध्ये काही शंका नाही. तर या संदर्भात काय सूचना द्यायच्या होत्या म्हणून हा मी व्हिडिओ बनवतो आहे. तर एक नोटीससुद्धा या संदर्भात इश्यू करण्यात आलेली होती. काय आहे ती नोटीस आपण बघूयात. हीच ती नोटीस, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स तुमच्या सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर 2021 सुरू होणार आहेत आणि साधारणपणे या परीक्षा ज्या आहेत त्या येणाऱ्या पुढच्या 5 दिवसामध्ये असणार आहेत. 15 ते 20 दरम्यान तुमच्या परीक्षा असतील आणि 20 और 21 तारखेपासून तुमच्या फायनल एक्झामिनेशन्स असणार आहेत. फायनल एक्झामिनेशनच्या पूर्वी तुमच्या सर्व परीक्षा आम्ही कंप्लीट करणार आहोत. त्या संदर्भातली ही नोटीस आहे आणि याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की आम्ही जे शेड्यूल बनवलेलं आहे ते 3 विषयासाठी बनवलेलं आहे. ऑडिटिंग आहे, मार्केटिंग मॅनेजमेंट आहे, ज्याचे मार्केटिंगचे 2 पेपर आहेत 3 आणि 4, आणि कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगचे सुद्धा 3 आणि 4 असे 2 पेपर आहेत. तर हे जे टाइम टेबल आहे ते कॉमर्स विषयासाठी बँकिंग अँड फायनान्स 3 आणि 4 अँड बिझनेस स्टॅटिस्टिक्स 3 आणि 4 याचं वैयक्तिक शेड्यूल तुम्हाला तुमच्या विषय शिक्षकांनी बनवून पाठवलेलं असेल आणि त्यांनीसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल्स दिलेले असतील. तर ऑडिटिंग, मार्केटिंग मॅनेजमेंट अँड कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या विषयाचे प्रॅक्टिकल्स तुम्ही लिहिलेले असतील आणि ते प्रॅक्टिकल तुमच्या विषय शिक्षकांना तुम्ही ते जमासुद्धा केलेले असतील, यात काही शंका नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला येणार आहात, परीक्षा तुमची ही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे, तर या संदर्भात मला काही सूचना द्यायच्या आहेत म्हणून मी हा खरं तर व्हिडिओ बनवते. सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा. तर मी म्हटल्याप्रमाणे तुमची जी ओरल एक्झामिनेशन होणार आहे ती एक्झामिनेशन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट तर तुम्ही नमूद करून घ्या, ती म्हणजे तुमची जी ओरल एक्झामिनेशन किंवा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे ती 20 मार्काची होणार आहे, ज्यात्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी 10 मार्क्स असतील आणि ओरलसाठी वायवावसाठी तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला 10 मार्क्स असतील, असे दोन्ही मिळून 20 मार्क्स असतील. ही जी परीक्षा होणार आहे ती ओरल फॉर्ममध्ये, ऑनलाईन फॉर्ममध्ये होणार आहे. ऑनलाईन होणार आहे गुगल मीटच्या माध्यमातून. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या परीक्षेसाठी एक विशिष्ट असं टाईम टेबल बनवलेलं आहे आणि त्या टाईमटेबलनुसारच तुम्ही परीक्षेला यायचं आहे. विशेषतः हा प्रश्न ऑडिटिंगच्या बाबतीत येऊ शकतो. ऑडिटिंगला सर्व विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आहे, सर्व विद्यार्थ्यांची ओरल एक्झामिनेशन होणार आहे. तर तुम्हाला दिलेला जो दिवस आहे, तुम्हाला दिलेला जो स्लॉट आहे, 2 स्लॉटमध्ये परीक्षा होणार आहे, सकाळच्या स्लॉटमध्ये आणि दुपारच्या स्लॉटमध्ये.
तर तुमचा जो काही दिवस आहे, तुमचा जो काही स्लॉट आहे, त्याच स्लॉटला तुम्हाला हजर राहायचं आहे आणि परीक्षा द्यायची आहे. तर त्या संदर्भातल्या काही एक्झामिने काय सूचना इन्स्ट्रक्शन्स इथं आहेत त्या मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो आहे. तुमच्याला ते सांगतो आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे, याचं काटेकोरपणे तुम्हाला पालन करायचं आहे. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऑफ टी वाय बिकम स्टुडंट्स फॉर पेपर 3 अँड पेपर 4 विल बी कंडक्टेड सायमल्टेनियसली. पेपर 3 आणि 4 परीक्षा एकाच वेळेस होणार आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमचा मार्केटिंग मॅनेजमेंटचा पेपर 3 आणि 4 एकाच वेळेस परीक्षा घेतली जाईल. एकदा तुम्ही जॉईन केलं की दोन्हीच्या परीक्षा एकाच वेळेस घेतल्या जातील, दोन्हीच्या वेगळ्या परीक्षा होणार नाहीत. त्यानंतर ऑडिटिंगची परीक्षा मात्र सेपरेट होईल, त्याच्यात काही प्रश्न नाही. त्यानंतर हे सांगितलेलं आहे, तुम्ही एकदा जर लॉग इन केलं की तुम्हाला दोन्ही 3 आणि 4 प्रश्न विचारले जातील आणि तुमचे 3 आणि 4 मार्क्ससुद्धा त्याच वेळेस तिथं नमूद केले जातील. कुठल्याही विद्यार्थ्यांना 3 आणि 4 सेपरेट जॉईन करून घेतलं जाणार नाही. एकदा जॉईन केलं की तुमचे 3 आणि 4 प्रश्न विचारून तुमची परीक्षा घेतली जाईल, तुमची ओरल परीक्षा दोन्ही पेपरची करून घेतली जाईल. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं प्रॅक्टिकल्स परीक्षेच्या अगोदर दिलेल्या तारखेला म्हणजेच 13 नोव्हेंबर 2021 पूर्वी जे काही तुमच्या विषय शिक्षकांनी गुगल फॉर्म पाठवलेला आहे त्यामध्ये अटॅच करून सबमिट करायचं आहे. जर तुम्ही 13 तारखेच्या अगोदर तुमचं प्रॅक्टिकल सबमिट करू शकला नाहीत तर तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल जमा करता येणार नाही आणि त्याचे मार्क्स तुमचे जाणार. आणि जर तुम्ही प्रॅक्टिकलच लिहिलं नसेल तर तुमची ओरल परीक्षासुद्धा होणार नाही. ओरल परीक्षा ही ऑनलाईन मोडने होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण गुगल मीट थ्रू ही परीक्षा घेतो. फॉर प्रॅक्टिकल जर्नल सबमिशन अ सेपरेट लिंक ऑफ गुगल क्लासरूम गुगल फॉर्म इज गिवन सेपरेटली बाय द कन्सर्न सब्जेक्ट टीचर. प्रॅक्टिकल सबमिशनसाठी तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला एक सेपरेट गुगल फॉर्मची दिला असेल आणि तो कदाचित तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा क्लासरूमला शेअर केला असेल तो मॅसेज. देन जी काही मॅसेज तुमचं परीक्षा असणार आहे ती गुगल मीट थ्रू घेतली जाणार आहे आणि त्याची लिंक तुम्हाला तुमच्या शेड्यूलच्या दिवशी परीक्षेच्या दिवशी अगोदर साधारणपणे 10 मिनिट अगोदर लिंक तुम्हाला ती दिली जाणार आहे. सॉरी, अर्धा तास काय असेल ते ठरल्याप्रमाणे 10 मिनिट अगोदर तुम्हाला ती लिंक दिली जाईल आणि तुम्हाला 10 मिनिट पूर्वी तुमच्या ठरवून दिलेल्या दिवशी तुमचा ज्या दिवशी तुमचा नंबर आहे ज्या स्लॉटला तुमचा नंबर आहे त्या स्लॉटच्या 10 मिनिट अगोदर तुम्हाला त्या लिंकला मीटिंगला जॉईन व्हायचं आहे. त्यानंतर अटेंडन्स इज कंपल्सरी अँड नो री एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड फॉर ॲबसेंट स्टुडंट्स. या परीक्षेसाठी अटेंडन्स तुमचं कंपल्सरी आहे, तुम्हाला ओरल परीक्षा द्यायचीच आहे आणि अशा प्रकारची नंतर परीक्षा होणार नाही, पुनर्परीक्षा होणार नाही. तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारची नंतर परीक्षा घेतली जाणार नाही. एक वेळेस तुमच्या स्लॉटला दिलेल्या दिवशी तुमच्या स्लॉटला जर तुम्ही गैरहजर असाल तर तुम्ही कायमस्वरूपी गैरहजर दाखवले जाल. नंतर मात्र तुम्हाला द्यायचं असेल तर बॅकलॉग कन्सिडर होईल आणि नंतर तुम्हाला नंतरच्या वेळेस परीक्षा फॉर्मवरून ती परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर इन केस ऑफ एनी प्रॉब्लम क्वेरी काइंडली कॉन्टॅक्ट युअर कन्सर्न सब्जेक्ट टीचर. जर तुम्हाला काही टेक्निकल अडचण आली तर तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर या आहेत त्या सूचना ज्या तुम्हाला या सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. आणखी या सूचना मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तुमची जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे गुगल मीटच्या मार्फत. तुम्हाला लिंक तुमच्या स्लॉटच्या अगोदर तुमच्या दिवस ज्या काही शेड्यूल डे आहे त्या डेच्या अगोदर किंवा स्लॉटच्या अगोदर दिली जाईल. तुम्हाला 10 मिनिट अगोदर जॉईन करायचं आहे. तुमचं प्रॅक्टिकल्स तुम्हाला 13 नोव्हेंबर 2021 पूर्वी जमा करायचं आहे आणि ही जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा एकदाच होणार आहे, ह्याची रिपीट परीक्षा होणार नाही. तुम्ही जर ॲबसेंट असाल तर तुमचा ॲबसेंटी मार्क कन्सिडर केला जाईल. तर अशा प्रकारची ही एक्झाम आहे. या एक्झामचं आपण टाईम टेबल बघूयात. ओझरचं हे जे टाईम टेबल आहे ते आहे बघा मार्केटिंग मॅनेजमेंटचं, त्यानंतर कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगचं. तुम्हाला हे टाईम टेबल पोचलं असेल, एकदा मी दाखवतो आहे. ऑडिटिंगचं टाईम टेबल खाली आहे 15 ते 20 दरम्यान. तर अशा प्रकारचं हे टाईम टेबल आहे. तुमच्या मनामध्ये एक शंका येऊ शकते, आमचे बँकिंग अँड फायनान्स आणि बिझनेस स्टॅटिस्टिक्स याच्यामध्ये दिसत नाही. मी अगोदरही नमूद केल्याप्रमाणे तुमचे बँकिंग अँड फायनान्सचे 3 आणि 4 जे काही शिक्षक आहेत, तसेच बिझनेस स्टॅटिस्टिक्स 3 आणि 4 जे काही शिक्षक आहेत, ते शिक्षक तुम्हाला तुमचं टाईम टेबल तुमच्या ग्रुपवर टाकतील. आम्ही फक्त इथं कॉमर्स विषयांचंच टाईम टेबल टाकलेलं आहे, ऑडिटिंग मार्केटिंग आणि कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला काही सूचना द्यायच्या होत्या त्या मी दिलेल्या आहेत. मला वाटतं या सूचनांचं तुम्ही काटेकोरपणे पालन कराल आणि तुमची परीक्षा द्याल. तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. भेटूयात. थँक्यू व्हेरी मच.